म्हणून लेखक म्हणाला की ती तो पक्षी आहे एक प्रकारे, आणि तो कुठं राहतो, दॅट परचेस इन द सोल. सोल म्हणजे आत्मा. आशा ही अशी गोष्ट आहे जी काय करते, आपल्या आत्म्यामध्ये राहते. तो पक्षी आपल्या आत्म्यामध्ये राहतो अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. आणि हा पक्षी काय करतो रे, कुठल्याही शब्दाशिवाय त्याचे गाणे गातो. म्हणजे आशा ही कुठल्याही शब्दाशिवाय तुमच्या मनामध्ये विचार उत्पन्न करते आणि तुमच्या मनाला सारखं विचार करायला भाग पाडते. म्हणून मी मागे सांगितल्यासारखं उदाहरण आहे, प्राणी आपल्याला प्रेम करतात, त्या प्रेमामध्ये कुठलीही भाषा नसते पण त्यांचं प्रेम असतं. त्याप्रकारे मनाच्या भावना, मनाच्या आशा असतात ज्यांना शब्दांची गरज नाही आणि त्या नेहमी चालू असतात अँड नेव्हर स्टॉप ॲट ऑल, ते कधीही थांबत नाही. ओके, इट इज फिलिंग मोर वर्डली. ओके, म्हणजे त्यात भावना असतात, त्या शब्दापेक्षा कुठं खूप काय आहेत जास्त आहेत आणि त्या नेहमी चालू असतात. मीन्स दॅट सॉन्ग इज ऑलवेज सिंगिंग वन, इट नेव्हर स्टॉप्स, ते कधीही थांबत नाही असं ते गाणं आहे. दुसरं काय म्हणलं आता बघा, दुसऱ्या स्थानामध्ये अशा प्रकारचा हा पहिला स्थानदा, पहिल्या चार ओळी जे आपल्याला सांगतात की जीवनामध्ये आशेचं कसं स्थान आहे. बट द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट होप इन आवर लाईफ, आपल्या जीवनामध्ये होपचं किती महत्त्व आहे हे आपल्याला इथे काय होते कळते. बघा त्याच्यानंतर काय सांगितले आता, अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. बघा प्रत्येक ओळ लेखकाने त्या कवयित्रीने कशी मोजून मोजून टाकल्यासाठी दिली आहे आपल्यासमोर. काय म्हणते लेखिका इथं, इमेली डिकन्सन काय म्हणतात की ह्या आशा कशा आहेत रे, दे आर व्हेरी स्वीटेस्ट नॉट स्वीट. बघा इथं कम्पेर, इथं सुपरलेटिव डिग्री वापरली, स्वीट स्वीटर स्वीटेस्ट. त्या म्हणतात की काय, ह्या होप्स कशा आहेत, दे आर स्वीटेस्ट, अतिशय मधुर आहेत, सर्वात गोड आहेत. इन द गेल, इन द गेल म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग वाइंड, अतिशय मोठं वादळ आपण त्याला म्हणूत, अशा मोठ्या वादळामध्ये सुद्धा त्या कशा आहेत ऐकू येतात, आपल्याला दिसतात. म्हणजे लेखकाला लेखिकेला काय सांगायचं इथं, जीवनामध्ये अनेक संकट येतात जी प्रचंड मोठी असतात आणि अशा प्रचंड मोठ्या संकटामध्ये सुद्धा आपल्याला आधार देणारी, आपल्याला समजावून घेणारी कोण असते, तर ती आपली आशा असते, आपली होप असते. आणि त्यामुळं ती अतिशय कशी स्वीटेस्ट आहे, अँड स्वीटेस्ट इन द गेल. गेल म्हणजे काय, तर वादळ. वादळात ती आपल्याला अतिशय सुंदर अशी काय होते ऐकू येते. अँड सोर मस्ट बी इन द स्टॉर्म. बघा सोर, हिअर द न्यू वर्ड हॅज यूज्ड बाय द पोएट, दॅट इज एस ओ आर ई. सोर, सोर मीन्स कॉजिंग पेन. इथं शब्दाचा अर्थ दिला आहे बघा तुम्हाला, कॉजिंग ग्रेट पेन म्हणजे दुःखदायक अशा गोष्टी घडण्यासाठी कारणीभूत असलेलं दुःखदायक. कॉजिंग, यस यस यस, गो ऑन. सोर म्हणजे हा तापदायक, दुःखदायक, त्रासदायक असं पण म्हणतो. बघा अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोर मस्ट बी इन द स्टॉर्म. बघा जरी एखादं वादळ कितीही त्रासदायक असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये ह्या आशा ह्या कशा असतात, स्वीटेस्ट असतात. म्हणजे जीवनात कितीतरी दुःख असलं तरी सुद्धा ही आशाच आहे जी काय करते, माणसाला आधार देते. इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग सपोर्ट इन आवर लाईफ इन एनी गेल. कुठल्याही स्ट्रॉंग वादळामध्ये सुद्धा तो एक स्ट्रॉंग सपोर्ट असतो, ती आशा असते. शिवाय काय सांगितले, अतिशय त्रासदायक अशा दुःखामध्ये सुद्धा आशाच आपल्याला सपोर्ट असते. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. बघा एक उदाहरण सांगितले तर तुम्हाला लेखकांनी, कवयित्रीने त्या, की एखादा लहान पक्ष्याचं उदाहरण दिले. काय सांगितले रे, की लहान पक्ष्याकरता फॉर दॅट लिटल बर्ड दीज आर द होप्स विच गिव मेनी कम्फर्ट. ओके, मीन्स छोट्यातल्या छोट्या पक्ष्याला सुद्धा, लहान पिल्लाला सुद्धा, पक्ष्याच्या छोट्यातल्या छोट्या, त्याला सुद्धा कम्फर्ट देणारी कोण आहे, तर ती आशा आहे. की एखादं वादळ आहे, त्याची आई खूप दूर गेलेली आहे, पण आपल्या आईची वापस येण्याची जी आशा आहे त्याच्या मनामधली, ती आशाच त्याला काय करत असते, कम्फर्ट देत असते, दिलासा देत असते. म्हणून इथं कवयित्री सांगायली की
अतिशय लहान पक्षाला सुद्धा कम्फर्ट देणारी, त्याला सुद्धा दिलासा देणारी कोण आहे? आशा आहे. दॅट कुड अबॅश, अबॅश मीन्स मेक अनइझी. हां, लिटल बर्ड दॅट केप सो मेनी वॉर्म. त्या वादळ जे काय करतात, संकट काय करतात, की त्या लहान पक्षाला सुद्धा अनइझी बनवतात, दुःख काय करतात, त्या लहान पक्षाला सुद्धा अस्वस्थ बनवतात, त्या लहान पक्षाला सुद्धा ते काय करतात, त्रास देतात. पण त्या पक्षाला सुद्धा आधार देणारी, त्याला सुद्धा वॉर्म ठेवणारी, त्याला सुद्धा जीवनाचा अर्थ सांगणारी किंवा जीवनाची प्रेरणा देणारी कोण आहे? तर ती आशा आहे. दॅट केप सो मेनी वॉर्म. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. बघा लेखक काय सांगायला आहे, लेखिका इथं म्हणाली आहे की आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. हिअर चिलेस्ट लँड, एव्हरी लाईन रायटर हॅज युज्ड सच वर्ड्स विच इज कम्पेअर्ड विथ अनदर थिंग्स. एक्झाम्पल, इन द फर्स्ट स्टांजा यू सी दॅट द रायटर हॅज युज्ड बर्ड फॉर होप. इन द सेकंड स्टांजा हिअर रायटर सेज दॅट द अबोड, अबोड म्हणजे राहण्याचं ठिकाण, काय आहे? इट इज अ सोल, म्हणजे राहण्याचं ठिकाण सोल सांगितलंय. मीन्स हिअर होम इज कम्पेअर्ड विथ सोल. देन नेस्ट इज कम्पेअर्ड विथ सोल. देन इन द सेकंड स्टांजा वी सी दॅट रायटर सेज द गेल. गेल मीन्स हिअर द सॉरोज ऑफ आवर लाईफ, दुःख आपल्या जीवनातले, अवघड परिस्थिती, डिफिकल्ट कंडिशन, इट मीन्स गेल. म्हणजे अशा प्रकारे काय केले लेखकाने, की वेगवेगळ्या गोष्टींची तुलना केली आहे. इथं तिसऱ्या ह्या स्टांजाच्या पहिल्या ओळीमध्ये सुद्धा आपल्याला तेच दिसतंय, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. हिअर रायटर सेज दॅट मी ही आशा ऐकली आहे, मी ह्या आशेला पाहिलं आहे. पण कधी पाहिलं आहे रे? फेन पोएट्रेस हॅज हर्ड इन द चिलेस्ट लँड. इन द चिलेस्ट लँड म्हणजे काय? तर अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा. हिअर चिलेस्ट लँड, द मिनिंग ऑफ चिलेस्ट लँड इज गिवन. चिलेस्ट लँड म्हणजे काय? तर व्हेरी वियर्ड कंडिशन, अतिशय वाईट परिस्थिती, बिकट अवस्था, खूप कठीण परिस्थिती, अशा प्रकारे आपल्याला सांगितले की चिलेस्ट लँड. बघा, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, अडचणी आणि समस्या, ह्याला त्यांनी म्हणलं की चिलेस्ट लँड. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रँगेस्ट सी. स्ट्रँगेस्ट सी म्हणजे वियर्ड कंडिशन, अतिशय वाईट अशी परिस्थिती, वाईट अशी अवस्था, अशा प्रकारची कंडिशन. त्या कंडिशनमध्ये सुद्धा मी काय केलं आहे? तर आय हॅव हर्ड, मी ऐकलं आहे, कुणाला आशेला पाहिलं आहे, कुणाला आशेला. बघा, आपल्याकडं खूप असे उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात की माणसं अतिशय अवघड परिस्थितीमध्ये आहेत, पण त्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा त्या माणसाने स्वतःला सांभाळलं आहे. का सांभाळलं आहे? कारण की त्या व्यक्तींच्या मनामध्ये कुठंतरी एक आशा होती की परिस्थिती बदलणार आहे, परिस्थिती काय करणार आहे, बदलणार आहे. बघा, एक छोटी, खूप छोटी गोष्ट मी याच्या अगोदर एकदा ऐकली होती की एक राजा असतो आणि ती राजाकडं एक संन्याशी भेटायला येतो. त्या संन्याशाच्या सगळ्या वाक्याने राजा फार बोलण्याने फार प्रभावित होतो आणि संन्याशाला म्हणतो की मला अशी काहीतरी गोष्ट सांगा की ज्याच्यामुळं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा मला आनंद होईल किंवा दुःख होणार नाही. मग तो संन्याशी काय करतो, एका कागदावर काहीतरी लिहितो आणि तो कागद राजाजवळ देतो आणि राजाला म्हणतो की हा कागद तुमच्या अंगठीमध्ये काय करा, सांभाळून ठेवा. आणि हा कागद कधी उघडायचा? ज्यावेळेस खूपच अवघड परिस्थिती असेल त्याच वेळेस फक्त उघडायचा. कधीही हा कागद उघडून पाहू नका, जर मध्ये तुम्ही पाहिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये खूप संकट असेल त्याचवेळेस तो कागद उघडून तुम्ही पहा, असा प्रकारचा तो संन्यासी राजाला सल्ला देतो. मग राजासुद्धा तो कागद आपल्या अंगठीमध्ये अतिशय लपवून ठेवतो आणि तसाच तो कागद त्याच्याजवळ खूप वर्ष असतो. राजाला तो खूप वर्ष पाहायची गरज पडत नाही. पण एक वेळ अशी अवस्था येते की दुसरा राजा हल्ला करतो त्याच्या साम्राज्यावर, त्याचं सैन्य हरतं, त्याचा सगळ्या सैन्याचा पराभव होतो आणि राजा तिथून पळून जातो. त्याला जंगला जंगलामध्ये फिरावं लागतं. दुसऱ्या राजाचं सैन्य त्याला मारण्यासाठी पाठलाग करत असतो आणि अशा वेळेला जीव संकटात असताना तो राजा लपत लपत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणाकडे जात असतो. आणि मग
त्याला आठवण येते की अरे त्या साधूंनी आपल्याला सांगितलं होतं की जीवनामध्ये खूपच कठीण प्रसंग आला तर त्या अंगठीमधली ती चिठ्ठी वाच, म्हणजे तुला नक्कीच त्याच्यामध्ये काय होईल, मार्ग सापडेल. मग तो राजा काय करतो, तो चिठ्ठी काढतो आणि चिठ्ठी काढल्यानंतर त्या चिठ्ठीला वाचतो. तर वाचल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये फक्त चार शब्द लिहिलेले असतात. त्या चिठ्ठीचे शब्द असतात, ही परिस्थिती सुद्धा बदलेल, अशा प्रकारचे शब्द लिहिले असतात. द कंडिशन विल डेफिनेटली चेंज, अशा प्रकारचा मेसेज त्या चिठ्ठीमध्ये असतो. व्हॉट दिस वर्ड इंडिकेट, हे शब्द राजा वाचतो आणि राजाला इतका दिलासा वाटतो की खरंच मला त्या साधूंनी फार चांगला ह्या वेळेला खूप चांगला मेसेज दिलाय की ही परिस्थिती सुद्धा बदलेल. आणि मग तो पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहतो, पुन्हा आपलं सैन्य तयार करतो, पुन्हा मोठं सैन्य उभं होतं आणि पुन्हा आपलं गेलेलं राज्य मिळवतो आणि पुन्हा राजा होतो. आणि एक प्रकारे ती चिठ्ठी, ते चार शब्द त्याला काय करतात, खूप मोठा आधार देतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये इन आवर लाईफ दॅट आर द होप, ओके, इफ यू होप दॅट द कंडिशन विल चेंज, ओके, वेदर आय एम लिव्हिंग इन अ व्हेरी क्रिटिकल कंडिशन बट दिस कंडिशन विल बी चेंज डेफिनेटली, ओके, एव्हरीथिंग इज गोईंग टू चेंज, नथिंग इज इमॉर्टल इन द वर्ल्ड, जगामध्ये काहीही शाश्वत नाही आहे, सगळं बदलणार आहे, अशी जी एक भावना आहे, आपली सुद्धा परिस्थिती बदलणार आहे. माय कंडिशन इज ऑल्सो गोईंग टू बी चेंज, ओके, दॅट थिंग, ही जी भावना आहे, ही भावना, दिस इमोशन विल मेक यू होपफुल इन लाईफ ऑलवेज. ही भावना आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करते, प्रचंड होपफुल बनवते. त्याच्यामुळं ती होपफुलनेसच असतो जो माणसाला काय करतो, जगायला लावतो. बघा, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड, मी काय केलं आहे रे, तर अतिशय चिलेस्ट लँडमध्ये, म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये, इन व्हेरी क्रिटिकल कंडिशन, आय हॅव हर्ड द साऊंड ऑफ होप. बघा, लेखिकेला किती, ते स्वतःच सांगायले, मी तुम्हाला अगोदर सांगितले की इमिली डिकन्सन हॅज टू स्पेंड मेनी इयर्स ऑफ हर लाईफ अलोन, अपार्ट फ्रॉम सोसायटी, अपार्ट फ्रॉम पीपल, ओके, शी हॅज टू फेस द लोनलीनेस फॉर मेनी इयर्स. तिनं खूप वर्ष लोनलीनेस फेस केलं, पण ती काय म्हणते, ह्या लोनलीनेसमध्ये सुद्धा मी काय ऐकले रे, आय हॅव हर्ड द होप, मी आशा ही ऐकलेली आहे, आय हॅव हर्ड द वर्ड्स ऑफ होप, मी आशेचे शब्द ऐकलेले आहेत, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड, बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा मी ती आशा ऐकलेली आहे, अँड ऑन द स्ट्रँगेस्ट सी, वियर्ड कंडिशन, वियर्ड म्हणजे फारच वाईट अवस्था. बघा, अशा प्रकारची कंडिशन. मग तिथं सुद्धा तिने काय म्हणते की मी ती आशा ऐकली आहे, इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी, इट आस्क्ड क्रम्ब ऑफ मी. आणि बघा, शेवटचे दोन वेळी तर तिला फारच चांगलं मार्गदर्शन करतात. ती म्हणते की इट नेव्हर, एट एट म्हणजे तरी सुद्धा, एवढी आशा महत्वपूर्ण असून सुद्धा, जीवनामध्ये आशेचं इतकं महत्व असून सुद्धा, इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी, इन एक्स्ट्रीमिटी मीन्स व्हेरी बॅड कंडिशन, सर्वात वाईट परिस्थिती, एक्स्ट्रीमिटी, ओके, लेखिका असं सांगते की तरी सुद्धा अतिशय वर्स्ट सिच्युएशन मध्ये, यू कॅन से दॅट द वर्स्ट मीन्स नथिंग इज बॅड दॅन दॅट, त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती कुठली नसेल, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा, इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी, इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी, इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. बघा, तिने माझ्याकडून साधा कुठला शिल्लकही, क्रम्ब, क्रम्ब म्हणायचं लेखिकेला, तर क्रम्ब मीन्स व्हेरी स्मॉल बिट, खूप छोटा तुकडा, ओके, तुकडा म्हणजे लेखिकेला काय सांगायचं की एखादी छोटी अपेक्षा, छोटी इच्छा, एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्या होपनी साथ देऊन सुद्धा माझ्याकडून कधीही साधी अपेक्षा, साधा सुद्धा काही स्वार्थ त्या होपने किंवा आशेने कधीही केला नाही. इन दिस वे पोएट टेल्स अस द इम्पॉर्टन्स ऑफ होप, हाऊ दे आर इम्पॉर्टंट इन आवर लाईफ, आपल्या जीवनामध्ये त्या कशा महत्वाच्या आहेत आणि त्या होपच आहेत की याच्यामुळं सगळं जग आजही जिवंत आहे किंवा सगळ्या जगाला काय एक जिवंत राहण्याची प्रेरणा आहे. म्हणून लेखिका सांगते की ती होप आहे जी आपल्याला कधीही काही मागत नाही, इट ऑलवेज गिव्ह्स टू अस, ती आपल्याला नेहमी काही ना काही देत असते, ती आपल्याला नेहमी काही ना काही पुरवत असते आणि त्याच्या बदल्यात ती कधीही काही मागत नाही. शेवटच्या दोन वेळेमध्ये सांगितले, इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी. बघा, एक्स्ट्रीमिटीचा ही सुद्धा मुद्दाम कॅपिटल लिहिले लेखिकेने, की तिला म्हणायचे की खूपच खरं वाईट परिस्थिती असताना सुद्धा ती आपल्याला कधीही काहीही मागत नाही, इट आस्कड अक्रम. बघा, निव्वर, वडी शब्द नेहमी वापरलाय,
इट आस्क्ड क्रम्ब ऑफ मी नेवर, आपल्याला तिथे घ्यायचं आहे की तिने कधीही मला अशा प्रकारे काही अपेक्षा केली नाही, काही मागितलं नाही. इन दिस वे वी कॅन टेल द मिनिंग ऑफ दिस पोयम, या कवितेचा अर्थ आपल्याला अशा प्रकारे काय करता येऊ शकतो, मांडता येऊ शकतो, सांगता येऊ शकतो. म्हणजे काही गोष्टी आपण क्लिअर केल्या की इन द फर्स्ट स्टांजा रायटर हॅज कम्पेअर्ड होप विथ अ बर्ड, ओके, अँड सेड दॅट दॅट बर्ड हॅज अ फीदर्स, ओके. शिवाय दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं, दॅट इट सर्चेस इन द सोल, की आपल्या आपल्यामध्ये राहते इट ऑलवेज सिंग्स, ती नेहमी गाणं गाते. पहिल्या स्टांजामध्ये पहिल्या ओळीमध्ये आपल्याला कळलं. त्याच्यानंतर काय सांगितले रे की तिचं गाणं जे आहे ते कसं आहे, इट इज विदाऊट वर्ड, ओके, ते शब्दाशिवाय आहे, त्याला शब्दांची गरज नाही, ओके. त्याच्यानंतर काय आता दुसऱ्या स्टांजामध्ये, इन सेकंड स्टांजा हिअर रायटर सेज दॅट द सॉन्ग ऑफ दॅट बर्ड इज व्हेरी स्वीटेस्ट वन, ते अतिशय गोड असतं. कुठं गोड असतं, इन विच कंडिशन, इन व्हेरी बॅड कंडिशन, इन अ व्हेरी स्ट्रॉंग वाईन, इन मीन्स खूप वाईट अवस्थेमध्ये, इन अ सोर कंडिशन, अतिशय दुःखदायकमध्ये. बघा टेस्ट हाजेमध्ये सुद्धा ती आपल्याला कसं आहे, अतिशय आधार देणारी आहे. त्याच्यानंतर तिने काय सांगितलं की उदाहरण दिलं की एका छोट्या पक्षाला सुद्धा, जे अतिशय छोटा पक्षी आहे त्या पक्षाला सुद्धा जीवन देणारी, त्या पक्षाला सुद्धा संभाळणारी कोण आहे, आशा आहे. इट इज होप विच मेक्स सस्टेन दॅट लिटल बर्ड ऑल्सो, जी त्या लहान पक्षाला सुद्धा काय करते, जिवंत ठेवते, ओके. आणि तिसऱ्या स्थानामध्ये सांगितले की जीवनातली कितीतरी अवघड परिस्थिती मी पाहिली, तर आय वापरले ते तिने, बघा आय हॅव हर्ट, म्हणजे तिने खरं पाहता स्वतःचा अनुभव ह्या कवितेमधून एक्सप्रेस केलाय. म्हणून तिने मुद्दाम फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आय हॅज युज्ड हिअर इन द लास्ट स्टांजा, शेवटच्या स्टांजामध्ये वापरलेला आहे. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड, म्हणून म्हणते ती की माझ्या जीवनामध्ये कितीही अवघड परिस्थिती आली, बिकट परिस्थिती आली, तरीसुद्धा मी ते आशेचं गाणं ऐकलेलं आहे. आणि खूप संकटामध्ये सुद्धा, वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा, आणि एवढं सगळं ह्याच्यामध्ये त्या आशेने मला कधीही काही मागितलेलं नाही. इट नेव्हर इन एक्सट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. इन दिस वे इमिली डिकन्सन हॅज एक्सप्रेस्ड इमोशन्स, ओके. हिअर इन द पोएम यू कॅन सी दॅट मेनी टाईम फिगर दॅट यू कॅन से डॅश, ओके, हॅज युज्ड आफ्टर द मेनी वर्ड सोल स्टॉप ऍट ऑल. देन इन द लास्ट स्टांजा इट नेव्हर वन्स अगेन नेव्हर हिअर डॅश इज युज्ड बाय दिस युझिंग डॅश राईटर पोएट इज वॉन्ट टू टेल समथिंग दॅट यू हॅव टू फील विदिन सम दॅट वर्ड युअर इमोशन्स, तुमच्या भावना, तुमच्या प्रॉब्लेम्स, यू हॅव टू फील इट अँड यू हॅव टू कम्प्लीट दिस इन द सेंटेन्सेस ॲज पर युअर कंडिशन्स, ओके. इन दिस वे आय हॅव एक्सप्लेन्ड दिस पोयम. If you think any problem, you can call me, you can ask me, okay. I request all you to solve questions on this poem in a workshop. Workshop madle questions aapyala kay karache ahet sodavche ahet in a workbook or in a notebook, okay. So in this way today, in today's our online page, we have seen our third poem, 1.3, hope is the thing with feeders. May you all get it well. Thanks for listening me. If you have any problem, you can ask me.